उस्मानाबादमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या साहित्य रसिकांच्या स्वागतासाठी चिमुकल्यांनी शुभेच्छा पत्रक बनवली आहेत. डिकळस इथल्या श्री संत बोधले महाराज प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेली ही शुभेच्छा पत्र सध्या कौतुकाचा विषय ठरत आहेत. पाहुयात हा खास रिपोर्ट. उस्मानाबाद इथे होणाऱ्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संत गोरोबा काकांच्या या भक्तीच्या मळ्यात साहित्याचा सुगंध पसरणार आहे. हे साहित्य संमेलन उस्मानाबादकरांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. त्यातच शालेय विद्यार्थ्यांनी देखील साहित्य संमेलनाच्या तयारीमध्ये सहभाग घेतलाय. कळंब तालुक्यातील श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्या मंदिर या शाळेमध्ये इयत्ता 6वी आणि 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने शुभेच्छा पत्र बनवली आहेत. शुभेच्छा पत्रावर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिकांच्या कवितेच्या ओळी लिहिल्या आहेत. ही शुभेच्छा पत्र कौतुकाचा विषय ठरत आहेत. आम्हा सौभाग्य बोलतो मराठी, जा हलो खऱ्याच धन्य ऐकतो मराठी. खरोखर सूरज भटांच्या ओळ्याने आज मराठी मुलुक धन्य झालाय. येणाऱ्या 10, 11 व 12 तारखेला आमच्या उस्मानाबाद शहरात 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे व नवीन वर्षाला देखीलही सुरुवात होणार आहे. या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी या साहित्यिकांचे शुभेच्छा पत्र देऊन स्वागत करणार आहोत. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपणही या साहित्य उत्सवात सहभागी व्हावे. 10, 11, 12 तारखेला आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. तर तिथे अनेक साहित्य रसिका येणार आहेत. त्यांचे आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही शुभेच्छक पत्र तयार केलेले आहेत. बाजारात कंपनीत तयार होणाऱ्या छापील इंग्रजी, हिंदी आणि मराठी शुभेच्छा पत्रांचा वर्षाव होत असताना या हस्तलिखित पत्रांना पसंती मिळते. विद्यार्थ्यांनी बनवलेली ही शुभेच्छा पत्र साहित्य संमेलनातील साहित्यिकांना देण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी सहशिक्षक रमेश अंबीरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. उस्मानाबाद येथे 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या निमित्तानं नवीन वर्षाला देखील सुरुवात होत आहे. नवीन वर्षातलं हे साहित्य संमेलन असल्याने आमच्या शाळेत दरवर्षी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा पत्र बनवली जातात. यावर्षीची आगळीवेगळ्या संकल्पना राबवत आम्ही जे साहित्यिक या साहित्य संमेलनात येणार आहेत त्यांच्यासाठी खास मराठी भाषेतली शुभेच्छा पत्र आम्ही तयार केलेली आहेत. जे काही साहित्यिक त्या ठिकाणी येणार आहेत त्यांना आमची विद्यार्थी शुभेच्छा पत्र देऊन त्यांना शुभेच्छा देणार आहेत. उस्मानाबादचं हे आगळेवेगळं साहित्य संमेलन या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा पत्राने देखील वेगळ्या उंचीवर नेण्याचा ह्या छोट्या चिमुकल्याने केलेला हा प्रयत्न आहे. श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्या मंदिर शाळेमध्ये दरवर्षी नवीन वर्षाच्या निमित्ताने अशी मराठीतून शुभेच्छा पत्र तयार केली जातात. मात्र यावर्षी ही शुभेच्छा पत्र विद्यार्थ्यांना विशेष आनंद देणारी ठरली. रंगपेटीतले रंग, टाकाऊ कागदाचे तुकडे, लोकर, टिकल्या, लेस अशा टाकाऊ साहित्यापासून ही सुरेख शुभेच्छा पत्र विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत. ओंकार कुलकर्णी, AM न्यूज, उस्मानाबाद.